गटाला हायकोर्टाचा पुन्हा दणका पन्नास खोके एकदम ओके हे शिवसेनेच्या आमदारांच्या विरोधात केलेलं वक्तव्य तत्काळ सोशल मीडियातून काढून टाकावे असे आदेश दिल्ली हायकोर्टाने गटाला दिलेले आहेत भाजप स्वबळावर लढणार धुळे तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय भाजपच्या स्थानिक नेते पदाधिकाऱ्यांनी घेतलेला आहे निवडणुकासाठी इच्छिक उमेदवारांनी मुलाखतीसाठी मंगळवारी सकाळी साडे दहाला ला पारोळा रोडवरील राम मंदिर पॅलेसच्या इथे उपस्थित राहावे असे आवाहन तालुका अध्यक्ष देवेंद्र पाटील यांनी केलेले आहे कुठल्याही क्षणी हे सरकार घरी जाऊ शकतं सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्यातील सहकार कुठल्याही क्षणी घरी जाऊ शकतं असं भाकिती अमरावती पदवीधर मतदारसंघाचे आमदार धीरज लिंगाडे यांनी व्यक्त केलेला आहे त्यामुळे आता आमदार लिंगाडे यांच्या या वक्तव्यामुळे आणखीन राजकारण तापणार असल्याचे दिसून येत आहे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता जयंत पाटील सुप्रीम कोर्टाचा योग्य निकाल आल्यास राज्य सरकार कोसळू शकतं परंतु मध्यावधी निवडणुकाऐवजी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता अधिक आहे असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मंगळवारी पाचोरा येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले सस्पेन्स वाढला हसन मुश्रीफ यांना धक्का की दिलासा हसन मुश्रीफ यांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन याचिकेवर कोर्टात आज युक्तिवाद झाला पण कोर्टाने या प्रकरणाचा तातडीने निकाल जाहीर केला नाही कोर्टाने या प्रकरणाचा निकाल राखून ठेवलेला आहे तसंच येत्या पाच एप्रिलला याबाबतचा निकाल देणार असल्याचं कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे तब्बल एकोणीस वर्षानंतर पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जाहीर नवी मुंबईनंतर सर्वात मोठी असलेल्या पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक सोमवारी एकोणीस वर्षानंतर होत आहे सातत्याने प्रशा प्रशासक राज्य असलेल्या या काळात शेतकऱ्यांच्या हिताकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करण्यात येतो यावेळी होणारी निवडणूक तरी बिनविरोध व्हावी अशी इच्छुकांची अपेक्षा आहे देशात कोरोनाची डोकेदुखी वाढतीच देशात आज कोरोना व्हायरसच्या पंधराशे त्र्याहत्तर नवीन रुग्णांची नोंद झालेली आहे देशातील सक्रिय रुग्णाचा आकडा दहा हजार नऊशे एक्क्याऐंशीवर पोहोचलेला आहे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी कोरोनाची नवी आकडेवारी जाहीर केली आहे कसबातल्या भूकंपाचे भाजपमध्ये पडसाद चंद्रकांत पाटलांनी केलेल्या या वक्तव्यावर मुक्ता टिळक यांचे पुत्र कुणाल टिळक यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे मुक्ता टिळक यांच्या पुण्यातील कामाला दुर्लक्षित करणं बरोबर नसल्याचं कुणाल टिळक यांनी म्हटलेलं आहे अमरावतीत काँग्रेसचे सत्याग्रह आंदोलन काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात षडयंत्र रचून त्यांना संसदेबाहेर ठेवल्याचा भाजपचा सरकारच्या भूमिकेला कडाडून विरोध करीत देशभर काँग्रेसजनांचा संताप उसळलेला आहे अमरावतीमध्ये ही आज जिल्हा ग्रामीण काँग्रेसच्या वतीने अविर्ण चौक येथे काँग्रेस नेत्या व आमदार यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात सत्याग्रह आंदोलन सकाळी अकरा ते पाच दरम्यान करण्यात येत आहे सर्वाधिक अवकाळी पाऊस नाशिकमध्ये अवकाळी पाऊस व गारपीटमुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झालेले आहे मागील पंचवीस दिवसात राज्यात सर्वाधिक नुकसान झालेले आहे मागील पंचवीस दिवसात राज्यात सर्वाधिक अवकाळी पावसा पावसाने नाशिक जिल्ह्यात सुमारे अडतीस पॉईंट सहा मिमी इतका पाऊस पडल्याची नोंद हवामान खात्याने घेतलेली आहे राहुल गांधी यापुढं सावरकरांवर टीका करणार नाहीत शरद पवारांनी काल मांडलेल्या सावरकर यांच्याबाबतच्या मुद्द्याला अनेक पक्षांनी पाठिंबा दिला शेवटी राहुल गांधींनी ते पटलं आपल्याला भाजपचा सामना करायचा असेल तर आपापसात आप मतभेद असून चालणार नाही असं राहुल गांधी म्हणल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे मशिदीत घुसून इमामवर जय श्रीराम म्हणण्यासाठी दबाव महाराष्ट्रातील जालना येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे आरोप आहे की येथे एका गावात अज्ञात लोकांनी मशिदीत घुसून इमामला जय श्रीराम म्हणण्यास भाग पाडले व त्यांनी त्यास नकार दिल्यावर इमामला मारहाण देखील केली अमृतपाल सिंहला कोणत्याहीशानी अटक होईल आज न्यायमूर्ती एन एस शेखावत यांच्या समोर यावर सुनावणी झाली यावेळी पंजाब सरकारने उच्च न्यायालयात माहिती दिली की पोलीस अमृतपाल सिंह याला कोणत्याही क्षणी अटक करण्यात येईल अमृतपाल सिंहला अद्याप अटक करण्यात आलेली नाही असे देखील म्हणणे आहे अभिनेत्री प्रणित चोपडा चढणार भोवल्यावर अभिनेत्री प्रणिता चोपडा आणि आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्डा यांच्यातील नात्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू होती दोघांच्या नात्याबद्दल कुटुंबियांची बोलणेही सुरू असल्याची माहिती समोर आली आहे आता दोघांच्या नात्यावर आम आदमी पक्षाचे खासदार संजीव अरोरा यांनी ट्विट करून शिक्कामोर्तब केलेला आहे कॉलेजमध्ये प्रवेश न <प्रेश्टा> घेताच देता येणार एम बी <येंगी> बी <बीच्टा> एसची परीक्षा केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला दिलेल्या माहितीनुसार आता युक्रेनहून परतलेल्या वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणत्याही वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश न घेता एम बी बी एस भाग एक आणि भाग दोन उत्तीर्ण करण्याची शेवटची संधी दिली जाईल एस टीची हाफ तिकीटद्वारे फुल्ल कमाई सुरूच महिलांना एस टी महामंडळाने अर्धे तिकीट आकारण्यास सुरुवात केल्यानंतर महिलांचा ओढा लालपरीकडे चांगलाच चा वाढलेला आहे गेल्या दहा दिवसात एस टीने एक कोटी तीस लाख पासष्ट हजार महिलांनी प्रवास केल्याने एस टीच्या तिजोरीत दहा दिवसात चौतीस हजार कोटीची भर पडलेली आहे फेरीवाल्यांच्या विरोधात मनसे पुन्हा आक्रमक मनसेचे आमदार राजू पाटील यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला पंधरा दिवसाचा अल्टिमेटम दिला होता आज हे पंधरा दिवस होत असून आता मनसेकडून डोंबिवली स्टेशनपूर्व परिसर फेरीवाला मुक्त करण्याची डेडलाईन संपली आता आमच्याकडे दुर्लक्ष करा असा इशाराचं बॅनर लावण्यात आलेला आहे फेरीवाल्यांच्या विरोधात मनसे पुन्हा एकदा आक्रमक होताना दिसत आहे तपासी पुन्नूला लक्ष्मी देवीची प्रतिमा असलेला नेकलेस घालणं पडलं महागात इंदूरमधील एका संघटनेने अभिनेत्री तपासी पन्नू विरोधात स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे तपासी पन्नूने एका फॅशन शो मध्ये लक्ष्मी देवीची प्रतिमा असलेला हार घालून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखवल्याचा आरोप संघटनेने केलेला आहे पृथ्वी शॉ भारतीय संघाकडून खेळण्यासाठी पूर्णपणे तयार आहे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी सलामवीर पृथ्वी शॉबद्दल एक मोठे विधान केलेले आहे पृथ्वी शॉला आता भारतीय क्रिकेट संघाकडून खेळण्यासाठी पूर्णपणे तयार असल्याचे त्याने म्हटलेले आहे सबस्क्राइब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल ऐकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत